नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये सातारा जिल्हाधिकारी परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती की ज्यामुळे सातारा शहरासह राज्यभरात संतप्त प्रतिसाद उमटू लागले होते. फिरस्त्या कुटुंबातील त्या अल्पवयीन बालिकेवरती पाशवी अत्याचाराची ही घटना घडल्यानं एकूणच या फिरस्त्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज महाराष्ट्राला हादरून सोडणारा सातारा जिल्ह्यामध्ये 21 मार्च रोजी जी काही घटना घडली पारधी समाजाच्या मुलीसंदर्भात, जो न्याय कोपर्डीच्या बालिकेला तोच न्याय पारधी समाजाच्या मुलीला का नाही? शासन स्तरावरती कुठंतरी शासन कमी पडतं आहे का असं आम्हाला या प्रसंगी सांगा असं वाटतं. आज पारधी समाज असेल, कातकरी समाज असेल, बेडर रामोशी समाज असेल, या समाजाला स्वतःचे जातीचे दाखले, रेशनिंग कार्ड, घरकुलासाठी मोठ्या प्रमाणात पराकाष्ठा करावं लागते आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावं लागते. 2005 साली ज्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी सुब्राव पाटील साहेब होते या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्यांनी मोठ्या प्रमाणात पारधी कातकरी समाजासाठी एक मोठ्या प्रमाणात कॅम्पिंग राबवून त्यांच्यासाठी रेशनिंग कार्ड, घरकुल योजना ह्या मोठ्या प्रमाणात राबवल्या होत्या 2005. आज तागायत त्याच्यानंतर या समाजाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. सरकारला आमचं असं सांगणं आहे की कातकरी समाज असेल, पारधी समाज असेल, ज्यांच्यासाठी मूलभूत सुविधा, त्यांच्यासाठी घरकुल योजना ह्या तात्काळ चांगल्या प्रमाणात राबवण्यात याव्या. संबंधित विभागांनी या भटक्या विमुक्त जाती जमाती पारधी कातकरी समाजाचे प्रश्न तात्काळ सोडवावे, जेणेकरून ते राष्ट्रीय प्रवाहात येतील. माणूस म्हणून त्यांनाही जगण्याचा अधिकार घटनेने दिला आहे असं आम्हाला वाटतं. हे होते जितेंद्र वाडेकर यांनी आत्ता आपल्याशी संवाद साधला आणि एकूणच या फिरस्त्या कुटुंबियांची व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे. प्रशासनाच्या वतीनं या येत्या काळामध्ये या फिरस्त्या कुटुंबियांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जावं आणि त्यांचा हा प्रश्न तातडीनं निकालात काढावा अशी मागणी आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. येत्या काळामध्ये रस्त्यावरून असं कुठल्याही बालिकेच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडू नये हाच या कार्यक्रम करण्यामागचा हेतू आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट गुणा जाधव तुमची इतर राजा घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या.